चला नमस्कार सगळ्यांनाच भावा बहिणींना. आणि आता काय झालेलं आहे, आज मग तुमची पूनम ताई लई खुश आहे बरं का भावांना बहिणींना? आज आमच्या भावांना बहिणींना आज तुमची पूनम ताई खरंच लई खुश आहे बरं का. लई खुश आहे म्हणजे लई खुश आहे. हा आणि मग आज बऱ्याच भावांनी बहिणींनी दाजीच अभिनंदन केलेलं आहे, त्याच्याबद्दल थँक्यू थँक्यू सगळ्यांना थँक्यू. आज खूप धन्यवाद. आणि कसं आहे, दाजीचं गिफ्ट तुमच्या पूनमताईला दिलेलं तुम्हाला आहे ना, खूपच लय आवडलं, त्याच्याबद्दल सगळ्यांचंच मनापासून धन्यवाद. आणि भावांना बहिणींनो असंच आमच्या सुखदुःखात आणि आमच्या बघा तुमचे काय चाललंय, पिलूच पिलू गेली तुमच्या पूनम ताईपाशी भावांना बहिणींना असं ते. आता काय मी इकडं भावां बहिणी बरोबर बोलतोय त्याच्यामुळे माझं लक्षच नाही तिकडे शिवन्याकडे. आता पिलूला मी कवळीत घेऊन अशी बसणार आहे का सांगा बरं. नाही बाबा नाही बाबा. भावांना बहिणींना तुम्ही असंच आमच्या सुखा सुखा दुःखात सामील राहा. तुमचं खूप मनापासून परत एकदा धन्यवाद. असंच तुमचं सगळ्यांचं प्रेम राहू द्या. आणि कसं आहे भावांना बहिणीनं, तुमच्या पूनमताईच्या आयडीवर व्हिडिओ टाकलेला, तुमच्या दाजीला खूपच लय आनंद झाला की आज खरंच सगळ्यांनीच भावा बहिणींनी आज दाजीचं अभिनंदन केलं भावांना बहिणींनो. चला मग आता काय झालंय माहिती का, आता जेवणाची वेळ झालेली, बराच टाईम झालाय जेवायला. मग आज तुमच्या पूनमताईने काय बनवलंय बघू आज, कारण आम्हाला उशीर झाला लय जायला, श्रीमंतेला तालुक्याला जायला लय उशीर झाला होता. आणि लय मग गडबडी येतानी, आणि एक तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या पूनमताईचं मग असा काय प्रवास प्रवास केला की मग ही मानन तीन जरा जॅम होतं. दोन तीन दिवसाला तुमची पूनमताई सारखी आजारी पडते, म्हणजे आता कसं आहे हे आभाळ येतंय ती, त्याच्यामुळं जास्त तुमची पूनमताई जरा गाळ होती, दुखतच असतंय तिचं दोन तीन दिवसाला. आता काय आता बघू, आता आता तुमचं दाजी आताच ह्याच्यातून मोकळं झालेलं आहे. सगळ्यांचं दुखतंय बरं का भावानो बहिणीनं, पुरीला ही सर्दी ताप झालाय आपला. हा आपलं सर्दी खोकलं वातावरणात बिघड असल्यामुळं, वातावरणात बिघड असल्यामुळं जरा झालंय सध्याच्याला. पण चला आता काय त्यात गडबडीन तुमच्या पूनमताईने बनवलेलं आहे. आणि चला बघू मग आता या सगळ्यांनी जेवण करायला, बघू तुमच्या पूनमताईने काय बनवलंय आहे का नाही भावांना बहिणीनं. चला मग चला जेवायला, चला चला सगळेजण आता यांचा चालला होता अभ्यास आपल्या शिवण्याचा पूर्वचा आणि पिल्लूचा. चला ए चला जेवायला, चला आणा भांडी फिंडी, आता भूक लागली उशीर झाला. एक तर जेवायला बी जेवण बनवायला बी उशीर झाला, तिकडं आपण तालुक्याच्या गावाला गेल्यामुळं आहे का नाही. आणा बरं जेवाय मग आता, आहे का नाही जेवून द्या. तिथूनच दिली मग तू इकडे नाही आणा का जेवण. बर 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 चालतंय चालतंय, नाही पण कमी पडल्यावर मग तिकडे जावं लागेल परत, ही म्हणतोय. अरे आहे का तुमची पूनमत आहे, एकदाच म्हणते अर्ध बघुलं देती, आता एवढं दाजी खाणार आहे का. बर चल आज तुमची पूनमत आहे, खुश आहे आणि दाजी बी खुश आहे, कारण आपली बायको खुश आहे म्हणल्यावर दाजी खुश राहणारच ना. हा चला आपलं सुखी संसार यालाच म्हणतात, आनंदाने राहायचं भावांना बहिणींना आहे का नाही. आणि त्यात तुम्ही सगळं येतं दाजीचे आणि पूनमताईचे सगळं म्हणलं तर आम्ही काय मग टेन्शन घेत नाही तर खुश राहणार. आता काय झालं शिवण्याला बी, आता काय झालं या आपल्याकडे पैसा नाही राहिला, येताने खिसा मोकळा झाला ना, म्हणून आपण आता मग शिवण्याला परवा दिवशी म्हणजे सोमवारी जाणार. आणि त्याला मग ती काय तिचं काय म्हणले रे शिवण्या, तू काय दे ना. हा असं होय मेकअप किट नाही ती लावत बारकाल्या पोरींनी, नाही ती लावत तोंड होत हे जेवणी चुडेल वाणी. काय म्हणते मम्मी पाहिजे का. अरे बर उठ तू खर, काय घ्यायचं ते उठून सांग, चल लवकर उठ. मेकअप किट घ्यायची. हा आता बोल
काय अरकान दरत दिसते रे शिवण्या तू इकडे बरं असं हा हा आता हा बोल आता मला मेकअप किट घ्यायची अजून काय घ्यायचं आणि ना कपडे हा बर मी तू तुझी शिंडी आहे ना मागची तिथं नेऊन कापून आणणार आणि कशाला तुला मेकअप किट पाहिजे बर जस तुमच्या पुनमताईला गिफ्ट दिलं दाजीने तस शिवण्याला बी आपण आणणार आणि तुम्हाला सोमवारी अपूर्वा आणि पिलूनी होई त्यांच्यासाठी बी आणणार म्हण दाजी मग हा बघ आता ते माझ्या तिन्ही लेकी मग माझ्या तिन्ही लेकी बी सारखा जीव आहे ना असं काही कमी जास्त नाही भावांना बहिणींनो हो मग एकाला आवडून निवडून नसतं तसं नसतं दाजीकडं अजिबात आता नाही ती लहान शेवट फळ आहे ना भावांना बहिणी बरोबर आहे का नाही आता ते जरा कळी देते काय काय आणायचं पप्पा पशी यादी करून द्या हा पप्पा काय म्हणतात जुबान के पक्के हे आपके पप्पा बर मुड नाही अग बघू आता मम्मीला वाटलं बरं पुढे जाणार येत काय म्हणले हा भावांना बहिणीनं आपल्याकडे आवड निवड नाही आपण म्हणजे कसं आता ही कसं लहान बार कधी म्हणजे छोट आपलं शेवटचं फळ आहे ना हा शेवण्या म्हणजे लहान मग आता तिचा जास्त लाड करावा लागतोय ना आता हे कसं आहे आपलं पिल्लू अपूर्वा झालं जरा कळी दे त्यांना कळतं हो घरात आहे नाही सगळं पिलूला सगळं कळतं अपूर्वाला बी कळतं आहे का नाही म्हणजे आता आपल्या आईबाप कसे 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 आता हे आपलं आईबाप म्हणजे कमी देत कसं कसं इथपर्यंत आणलंय काबाड कष्ट करून कसे कसे खात्यात पित्यात हे सगळं अपूर्वाला आणि शिवण्याला कळतं तसं आपलं अपूर्वाला आता ते बोलण्याच्या नादात झालं अपूर्वाला आणि पिलूला कळतं तसं शिवण्याला नाही ना कळत भावांना बहिणीनं बरोबर आहे का नाही हा ते अजून लहान आहे हा मग त्याच्यामुळे तिचा हट्ट पुरवा लागतोय ना दाजीला औ आता एक वेळ जरी बाबा पिलूला आणि अपूर्वाला म्हणलं आता पुरीनं आपलं घरात कसं जरा तारमळ चालू आहे मग ते जरा म्हणणार हा पप्पा तुम्ही नंतर आणा पण तसं शिवण्याला नाही ना काय कळत हा मग तसं आपण आहे ना आता सोमवारी तिघींसाठी बी आपण आणणार सगळ्या तिघींसाठी आपण काय काय ना आणणार चला आता होगा तयारी चालली तुमच्या पुनमताईचे वाढायचे आता काय आता गडबडीने बनवलंय तुमच्या पुनमताईने नाही तर तुम्हाला आता माहिती आहे तुमची पुनमताई हा बेत कस काय बनवते ती चला तर बघू आता बघू आपण आता तुमच्या पुनमताईने काय काय बनवलंय काहीतरी दिसतय मस्त बेगी बनवलं बर 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 चालतंय आलो बाबा गरमा गरम काय कालून बनवलं रे होय वाटाणा वाटाणा वा 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 एकच नंबर वाटाण्याचं कालवण भावांना बहिणीनो आणि भात पांढरा भात तर तुमच्या दाजीला लई आवडतं बरं का गरम गरम भात आणि तोंडाला पाणी सुटलं चढा चढा आता ती दुपारी कशी तुमच्या दाजीने चिंच खाल्ली तसं पाणी सुटायला लागलं जिबीला भारी एकच नंबर गरम गरमच या भावांना बहिणी ना आज मग काय जेवायला तुमच्या दाजीला लागली भूक का रे भूकच नाही बर बर चालतंय तुला जेवढं खायचं तेवढंच का म्हणजे काय तुझं पोट भरलं का काय ते आणून बघून हा बघून भरलं ना माझं पोट आता ते पुरमताईच तुमच्या कसं आहे ती जेवत नाही लय जेवतच नाही दिवसातून एकदाच टायमिंग आहे तिचा जेवायचा तरी संध्याकाळचा आता कसं आहे सकाळी तिने जेवली बेतात पण आता तिला भूक नाही लय जेवत नाही दिवसभर ती पण तुमच्या दाजीला मात्र दोन तीन टाईम जेवण लागतंय बघ काय भानगडे काय कळणार नेमकं हा आणि तरी बी काय अंग लाकडावानी आहे सुधारणार तब्येत पिलू ए चला चला घ्या चला घ्या बरं तिकडे चला मग येऊ द्या इकडे चला हात धुवून या बाहेरून माझं का
बर 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 चालते चालते तर तुमच्या दाजीला लय आवडतं ही बरं का खायला कारण पहिला आपण तिकडं जात होतो ना कामाला बाहेर आपण तिकडं श्रीगोंद्याला तेव्हा आपण लवकरच पळायची गरज पळावं लागत होतं संध्याकाळी उशिरा यायचं आणि त्यावेळेस एवढा भात नव्हतं खात दाजी पण आता अलीकडं अलीकडं काय झालं आपल्या बंगल्याच्या कामामुळं घरी मग भात जास्त खायला लागलो मी आणि मला आवडायला लागला मग तर जसं जसं खाईन तस तस दामानी पी पाणी आणि हे बस चल माया पशी जेवायला मग आता उद्या का कधी मस्त पैकी असा मसाले भात खायला लागतो भावांना बहिणीनं मग तुमचे पुनम ताई महाग हातात नाही मग बघूल बनलं तर एवढ कर चालू शिवण्य वाढलंय ना पे शिवण्य ती पण म्हणती पप्पाच्या ताटात खायचं म्हणती होय शिवण्य ऐका भावांना म्हण पप्पाच्या ताटात खायचं ना आहे का मग कर चालू मग गरम आहे नाही का बर 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 थांब जरा गार होऊ दे नाही चमच्या आणते का तिथून आपल्याला चमच्या कशाला जरा कालवायला असं गार करायला आण बरं फक्त चमचे चमचे आणती तोंडाला पाणी सुटलंय भावांना बहिणींना माझ्या खावा खायचंय ना नेमकं आता कसं सुटलंय गरम भरायला काय म्हणते तुमची पुरमताई भावांना बहिणींना हांडा आणावा का भरायला पाणी शिवण्या तो हाताने खाणार का चमच्याने खाणार हाताने खाणार का चमच्याने खाणार चमच्याने होईल जरा गार करतो आहे का नाही भावान चमच्याने तो आम्हाला भाकरी टाका धर चमच्या कर चालून काय शिवण्या मग आता तू असं असं फिरून बस ना आता कर चालू भावांना बहिणी सगळ्यांनी जेवाय ये बरं का सगळ्या भावांनी बहिणी जेवाय सगळ्यांनी सगळ्यांनी जेवाय सगळ्यांनी जेवाय असं होय मामांना मावशांना सगळ्यांनी जेवायला या मस्त पैकी बेत आहे दाजी करतोय चालू जेवायला भावांना बहिणी आता भारी झाला एक नंबर एक नंबर बाद झाला बाबा
झालं नाही भाव बहिणींचं सगळ्यांचं जेवण झालं ना आम्हाला टाइम झाला भावांना बहिणी जेवाय सक्रत 14 तारखेला आहे आज तारीख किती आहे आज काय सात दिवस राहिली हा मग जवळ आली जवळ आली सक्रात सकाळपासून विचारली पप्पा सक्रात केव्हा येईल जेणच राहत नाही आता काय मग देणार राहत नाही पण आता काय बंगला सारवा आलाय दमाने का येऊन ने पोळण मस्त बेजारा वाटाड्यांचं कालवण आणि भात एकच नंबर झाला भावांना बहिणीनो आजचा भेट तुमच्या पुनमताईनी बनवलेला आहे ना भात आणि वाटाण्याचं कालवण एकच नंबर लागत आहे भावांना बहिणींनो चला भावांना बहिणींना मग काय आता चाललंय जेवण मस्तपैकी घ्या सगळ्यांनी काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्की मला सांगा तुमच्या पुनमताईला गिफ्ट आणलं दाजीनी सगळ्यांनीच तुमच्या दाजीचं अभिनंदन केलेलं आहे सगळ्यांना थँक्यू थँक्यू धन्यवाद सगळ्यांचं चला भावांना बहिणी घ्या काळजी मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना बाय।